पर्यटन संचालनालय नागपूर आणि जिल्हा प्रशासन नागपूर यांच्या सहकार्याने रामटेक साहसी व वारसा पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आर विमला, आमदार आशिष जयस्वाल, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, उपसंचालक पर्यटन प्रादेशिक कार्यालय नागपूरचे प्रशांत सवाई, उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते, तहसीलदार बाळासाहेब मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले. रामटेकमध्ये साहसी व वारसा पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला होता. सर्व निसर्गप्रेमी तसेच पर्यटकांनी या महोत्सवाचा मनसोक्त आनंद घेता यावा याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध प्रकारचे स्टॉल यावेळी लावण्यात आले होते. कलागुणांना वाव मिळावा यासाठी राम लक्ष्मण सीताचा सुंदर अभिनय यावेळी करण्यात आला. कलागुणांना वाव मिळावा याकरिता विद्यार्थ्यांनी आपले कलाकौशल्य दाखविले. पर्यटन स्थळांची प्रसिद्धी करण्याकरिता पर्यटन स्थळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रामटेक हे निसर्ग पर्यटन स्थळ नागपूर जिल्ह्यात असून अतिशय रमणीय असे पर्यटन स्थळ आहे. रामटेकवरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट. वारसा पर्यटन महोत्सव इतकं अद्भुत आणि इतकं सुंदर आहे. श्री रामाची जन्मभूमी रामटेकला आहे आणि रामधामला या चेरी फार्मला या साहसी पर्यटन करा आणि मजा घ्या. तुम्हाला खूप तरुण वाटेल परत घेत जाताना जसं मला वाटतंय. एन्जॉय युअर सेल्फ, बी फ्रेश, बी ॲडव्हेंचरस, बी हॅपी, ऑल द बेस्ट. अजून प्लॅन केलेले आहेत. एकतर आता आषाढीचा पहिला दिवस करायचं, त्यानंतर आणखी सोयीसुविधा करायचं, इथे जे आपण कॅरॅव्हॅन टुरिझम करायचं पण एक प्लॅन चालू आहे. तर हे सगळं खूप नियोजन आहे टुरिझम डिपार्टमेंटसोबत. तसं चांगलं नियोजन करून इथे थोडं पर्यटनचं डेव्हलपमेंट करू शकतो त्याचं निश्चित रूपाने प्रयत्न. इथल्या खाद्यसंस्कृतीला, इथल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी रामटेक वारसा व साहसी पर्यटन आणि अशा पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने अधिकारी आणि प्रशासनाचा सहभाग लाभलेला लोक रामटेकच्या खाद्यसंस्कृती आणि लोकसंस्कृतीला चालना देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. चांगला दोन दिवसीय रामटेक साहसी आणि वारसा पर्यटन महोत्सव या ठिकाणी आज याचं उद्घाटन झालं आहे या महोत्सवाचं. आणि दोन दिवस हा महोत्सव चालणार आहे. खूप भरगच्च कार्यक्रम आम्ही या ठिकाणी सगळे आयोजित केलेले आहे आणि रामटेकचे जे पर्यटन स्थळं आहेत, रामटेकच्या पर्यटनाला चालना मिळावी हा यामागचा उद्देश आहे. जास्तीत जास्त संपूर्ण नागपूर जिल्ह्यातून लोकांनी या महोत्सवामध्ये सहभागी व्हावं, रामटेकच्या स्थानिक लोकांनी सहकुटुंब येऊन कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असं मी सगळ्यांना आवाहन करते. आणि या प्रकारचे कार्यक्रम वारंवार आयोजित करावं असं डेप्युटी डायरेक्टर पर्यटन विभागाचे आहेत आपल्यासोबत, त्यांना मी विनंती करते. मी आभार मानतो आमच्या ज्या जिल्हाधिकारी विमला मॅडमचं, मी आभार मानतो आमची SDO वंदना मॅडमचं, मी आभार मानतो तहसीलदार साहेबांचं, BDO साहेब आहेत, नगरपालिका आहेत. एक सुंदर सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि ही सुरुवात कदाचित पुढच्या वर्षी भव्य दिव्य प्रमाणात होईल. कमी वेळ मिळाल्यामुळं ते आणखी त्यांच्या मनाप्रमाणे काम करू शकलो नाही, तरी पण त्यांच्या या कामाला मी शुभेच्छा देतो आहे आणि ॲज अ पर्यटक मित्र म्हणून माझ्या जिथे यांना माझी सेवा लागेल सदैव मी यांच्या पाठीमागे आहे यांच्यासोबत. नाही ना, आता काय प्रत्येक आता कितीतरी वर्ष निघून गेले आहेत, आपण जिथं होतो तिथंच आहोत. पण आता कमीत कमी जिल्हाधिकारी विमला मॅडम आल्यानंतर आणि त्यांना जे इंटरेस्ट दिसत आहे त्याच्यामुळं मलाही मनापासून कुठंतरी वाटत आहे की एक चांगलं कार्यक्रम सुरू. आता ह्या कार्यक्रमाच्याऐवजी आपलं इथे MPDCचं मोठं 17 एकर म्हणजे भव्य दिव्य रिसॉर्ट होतं, तिथेही आपण लोकांना दाखवायला पाहिजे की बाबा या MPDCची स्वतःची प्रॉपर्टी आहे, म्हणजे कुणी प्रायव्हेट माणसाची प्रॉपर्टी नाही. अशा ठिकाणी काही याच्यातलेच काही पार्ट जर त्या ठिकाणी यांनी अरेंज केलं असतं, आणखीन पब्लिसिटी झाली असती, MPDCच्या रिसॉर्टची पण पब्लिसिटी झाली असती. कारण की हा जो कार्यक्रम आहे हा महाराष्ट्र पर्यटनानेच आयोजित केलेला आहे आणि महाराष्ट्र पर्यटन जर स्वतःचेच आपले प्रोजेक्ट जर डेव्हलप करत नसेल तर मला तर आश्चर्य वाटतं. 20 तारखेला रामटेकमध्ये जो रामटेक पर्यटन आणि साहसी महोत्सवाचा आयोजन केला आहे, सदर महोत्सवाचा महोत्सवामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेऊन रामटेकमध्ये जे वारसास्थळं आहेत किंवा रामटेकची माहिती आहे सर्वांनी प्राप्त करून घेणं चांगलं, म्हणजे माहिती होऊन जाईल आणि जास्तीत जास्त इथं या इव्हेंटचा सर्वांनी फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावं हे सर्वांना मी विनंती करतो. आणि रामटेकचं नाव जगामध्ये, भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त त्याचा प्रसार होईल या दृष्टीने जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं असे मी सर्वांना आवाहन करतो. बॉसने मीटिंग बोलायची आदमी की तकलीफ को तो समजू,
बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो। जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।